दूत नवदुर्गा या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं स्वागत। सर्वप्रथम शारदीय नवरात्र महोत्सवाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। 9 दिवस चैतन्याचे, 9 दिवस हे प्रेरणेचे, आणि हे 9 दिवस आपल्यामध्येच डोकावून बघण्याचे, कारण की आपल्यामध्ये असलेले देवीचे गुण ज्याच्यामध्ये विश्वास आहे, ताकत आहे, शक्ती आहे, उत्साह आहे, कर्तृत्व आहे, दातृत्व आहे, ममत्व आहे, असे सगळे गुण महिला म्हणून आपण कसे वापरतोय, या सगळ्याचा हा नवरात्र उत्सवाचा हा काळ, हा जागर आहे हा महिलेचा सन्मान करण्याचा। आणि तोच सन्मान आज आपण देशदूतच्या या कट्ट्यावर करत आहोत, आणि म्हणूनच दरवर्षीप्रमाणे देशदूतमध्ये आम्ही नवदुर्गा हा जागर करतोय। यावर्षीची जी नवदुर्गा आहे ती थोडीशी वेगळी, ती वेगळी अशा कारणाने कारण की आत्तापर्यंत जरी आपण आजच्या काळामध्ये स्त्री पुरुष समानतेकडे वावरत असलो तरीसुद्धा काही कामं आपण अशीच बघतो की जी पुरुष प्रधान आहेत, पण अशा कामांना छेद देत काही महिला त्यांचं कार्यकर्तृत्व गाजवत आहेत। हे कुठली क्षेत्र आहेत आणि या कशा कुठल्या महिला आहेत हेच आम्ही या नवदुर्गेमधनं तुमच्या समोर आणतोय। आज आपण बोलतोय ते असंच एक क्षेत्र। तुम्ही पेपर बॉईज हा शब्द ऐकला असेल, नाही का, पण पेपर वुमन किंवा पेपर टाकणारी महिला हा शब्द ऐकलाय का? आपल्याला रोजच्या पहिल्या चहाच्या कपाबरोबर लागणारा तो पेपर, पाऊस असो, ऊन असो, वारा असो, ऋतू कोणताही असो, न चुकता आपल्याला लागतो तो चहाचा एक कप आणि त्याच्याबरोबर वाचायला असलेलं आपलं आवडीचं वर्तमानपत्र। आम्ही नेहमी असं म्हणत असतो की आमच्या बातम्या तुमच्यापर्यंत देशदूत मार्फत येतात, पण तो पोचवणारा या लाईनमधला एंड माणूस जो आहे तो आहे तो पेपर टाकणारा। आता आम्ही त्याच्यात थोडासा बदल करणार आहोत आणि आम्ही म्हणणार आहोत तो पेपर टाकणारी। आणि अशीच पेपर टाकणारी एक महिला आज आपल्यासोबत आहे। आपल्यासोबत आहेत सोनालीताई देसाई। नमस्कार सोनालीताई, आणि खूप आनंद वाटला मला तुम्हाला भेटून। पेपर टाकणारी महिला अशा महिलेशी पहिल्यांदाच मी गप्पा मारतीये, आणि हे महिला करू शकतात हे मला वाटतं आत्तापर्यंत कोणाच्या डोक्यात सुद्धा आलं नसेल, पण ते तुम्ही करून दाखवताय। अतिशय अवघड आहे, नाही का, हे काम आहे, अवघड तर आहे, पण एकदा की सवय झाली की ती अंगी लागते, अंगी लागते। कसं आलात की जिथे आपण नेहमी म्हणत होतो की हे पुरुष प्रधान असलेलं हे कार्यक्षेत्र, पण त्याच्यात तुम्ही पाय ओढलात, कशा आलात या क्षेत्रात? मला जॉब करायची खूप इच्छा होती, तर मिस्टरांनीच मला सांगितलं की तू जॉबचे एक लिमिट राहणार, एक वेळ राहणार, त्यात तू बांधील राहणार, त्यापेक्षा तू आपलाच बिझनेस जर पुढे केला तर काय वाईट आहे, तर तू पेपर टाक, कलेक्शन कर, त्यात तू घर सांभाळून हे करू शकते, त्यामुळे तू हे करावी अशी माझी इच्छा आहे। ठीक आहे, काही हरकत नाही। पण तेव्हा काही असं मनात आलं की आपल्याला कसं जमेल, एवढं फिरावं लागेल? हां, सुरुवातीला समजत नव्हतं, पण नंतर जर सवय झाली की आपोआप कळतं। कळतंय। काय होतं, तुमचा दिवस कसा सुरू होतो? तुमचा दिवस 5:00 ते 5:00 पेपर आणण्यापासून ते टाकण्यापर्यंत, त्याच्यानंतर मुलांना थोडं सांभाळून घ्यावं लागतं, मुली नसली की आम्ही स्वतः पेपर टाकतो, म्हणजे पूर्ण गोष्टीसाठी तयार राहावं लागतं की पुढे काय प्रसंग ठेवलेला आहे। जसं पावसाळ्यात पेपर टाकावे लागतात, त्यावेळेला खूप अडचण येते, मुलं पेपर टाकायला येत नाही, आणि मग आम्हाला दोघांना ते सहक म्हणजे ॲडजस्टमेंट करावी लागते की नाही ह्या वेळेमध्ये हा पेपर कस्टमरपर्यंत पोहोचलाच पाहिजे। ही खूप मोठी कमिटमेंट असते, नाही का, खूप मोठी जबाबदारी असते, कारण की प्रत्येक गिराहीक हा तुमच्या पेपर येण्यावर अवलंबून असतो। हो, उशीर झाला की बोलतात सुद्धा, पण मग त्यांना ते उशिरा का होईना तो पेपर देणं महत्त्वाचं असतं, आणि ते समजून पण घेतात कस्टमर। हां, पण सांगितलं की हां ठीक आहे, काही हरकत नाही, देतात ना। मग काही कस्टमर खूप चांगले असतात, ते म्हणतात की ठीक आहे ना, एवढ्या पावसात तुम्ही आलेत, आज सुट्टी घेतली असती,
असेही काही कस्टमर आहेत. वेगवेगळे अनुभव हो. जेव्हा तुम्ही सुरुवात केली, तुम्ही कुठल्या एरियामध्ये हे काम करता आणि कसं करता? माऊली लॉन्सपासून आमचे पेपर चालू होतात, पण तसं बघायला गेलं तर महालेखा पवननगर ह्या पट्ट्यातूनच आमचे पेपर चालू होऊन जातात. विरळ विरळ आहेत एरिया, असा एक्झॅक्ट नाही आहेत. माऊली लॉन्स, गुलमोर कॉलनी, अंबडगाव असं टाकत टाकत आम्ही पुढे जातो पुढे जातो. पण मग आता तुम्ही काय स्कूटरवर जाता? हो, माझी ॲक्टिवा आहे. हां, मिस्टरांची गाडी आहे. हां, मी दोघं ॲडजस्ट करून घेतो. तसे ॲडजस्ट करता. मग पेपरचा गठ्ठा स्कूटर ठेवायचा? घरीच पेपर काढून घेतो प्रत्येक कस्टमर वाईज, आणि त्यानंतर मग ते पॅकिंग करून. पण हे अगदी पक्क लक्षात आहे की कुठल्या कस्टमरला कुठला पेपर द्यायचा? हो 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 हो. तरी चुकून इकडे तिकडे गेला तर ओरडारडी पण होते ना? हां होते ना. म्हणजे ते गृहितच धरायचंय की कस्टमरला ते पेपरची सवय असते, त्याच्या जागी दुसरा पेपर पडला तर मग ते म्हणतात की नाही आम्हाला बदलून हवाय, मग ती पण तयारी ठेवावी लागते. म्हणजे आधी हे सगळं तुम्हाला तुमच्या कम्प्युटरमध्ये डोक्याच्या फीड करावं लागेल की कुठल्या घरात काय टाकायचं काय टाकायचं. बरोबर. आणि मग रस्ते, म्हणजे नाशिकचे रस्ते. हो हो, समजू शकते. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं असतं. काही ठिकाणी सोसायटी, काही ठिकाणी बंगलेच असतात. मग त्या बंगल्यामधून जाणं येणं रस्ता लक्षात ठेवावाच लागतो. त्याशिवाय पर्याय नाही. कधी असं झालं आहे की जायचं एका ठिकाणी होतं आणि गोल गोल फिरत राहिलात किंवा हरवलात? नाही, असं झालं नाही. सुरुवातीला झालं होतं. हां, पण एकदा लाईन समजली ना की आपण बरोबर करतो. किती वेळ लागतो? समजा तुम्हाला एक लाईनमध्ये पेपर टाकायचं, किती वेळ लागतो? कमीत कमी 2 ते 2.5 तास. 2-2.5 तास. आणि एवढं काम करून आल्यानंतर, म्हणजे जसं मी म्हटलं मग अशी की कुठे पहिल्या मजल्यावर आहे, कुठे 6व्या मजल्यावर आहे, कुठे लिफ्ट आहे, कुठे नाही आहे, ही सगळी मनाची तयारी ठेवायला लागते. हो हो हो, सर्व तयारी ठेवायला लागते. म्हणजे काही जर सोसायटीत असं आहे की लिफ्टचा वापर करू नये, बोर्डच लिहिलेला असतो. बरं. हां, पेपरवाल्यांनी लिफ्टचा वापर करू नये. मग त्यावेळेला आम्हाला ते 5व्या मजल्यावर 6व्या मजल्यावर पेपर टाकावेच लागतात. कधी असं झालं थकायला दमायला की कशाला आले मी याच्यात? नाही, थकवा जाणवतो, पण असा विचार नाही आलेला की मी याच्यात का बरं गेली का बरं गेली. खूप वेगवेगळे अनुभव तुम्हाला आले, तुम्ही असं म्हणाला. हो, एखादा छानसा आलेला अनुभव? हां, माझे मिस्टर आम्ही दोघं जण पेपर टाकत होतो, त्यावेळेला एकच गाडी होती, पंक्चर होती एक गाडी. तर समोरचा कस्टमर मिस्टरांना म्हणे तुमची मुलगी का? म्हणजे त्या समोरच्यांना हे समजत नाही की आपण काय बोलावं ते. आणि काही तर असे आहेत की का तुम्ही दाराशी उभे आहेत, किंवा आपल्याला किंमत देत नाही, असे पण काही कस्टमर आहेत. हां, म्हणजे त्यांना न्यूजपेपरवाले म्हणजे ठीक आहे अजिबात. हां हां, बस बस. पण अशा वेळेस राग नाही येत? नाही, बरेचसे अनुभव. म्हणजे कस्टमर असे वेगवेगळे येतात ना की काही खूप चांगले पण आहे, काही थोडेसे. आपल्याकडे कुठल्याही कामाला तितकाच सन्मान मिळाला पाहिजे असं आपण नेहमी म्हणतो, नाही का? हो. पण पेपरवाला म्हटलं की तो घरातल्या अर्ध्या प्रजेला तर माहितीच नसतं, कारण की ते झोपलेले असतात की आपल्या घरात कोण पेपर येऊन टाकणं गेले. हो. जे जागा असेल त्यावेळेस सकाळी त्यांना कदाचित युजली कळतं, युजली घरातले आजोबा किंवा घरातली बाई जी स्त्री असते त्यांना ते कळलेलं असतं. तुमच्या बाबतीत असं झालं का की जाणीवपूर्वक कोणी तुमची वाट बघितली आणि म्हणाला की तुम्हाला कधी म्हणाले की थँक्यू आज तुम्ही आम्हाला पेपर वेळेत आणून दिलात? हो, आहेत काही कस्टमर असे पण आहेत की त्यांना आमची खरंच जाणीव आहे. आणि तेच ते मी तुम्हाला सांगितलं की जसं पावसाळ्यामध्ये सुद्धा ते म्हणतात की नाही आज नसतं टाकलं तरी चाललं असतं. आणि थँक्यू तुम्ही एवढ्या पावसात पेपर टाकता ना, तेव्हा काय वाटतं? छान प्राऊड वाटतं की नाही चला आपण हे काम करतोय. पेपर टाकणं हा सुद्धा एक खूप मोठा व्यवसाय आहे, म्हणजे जसा तुमच्या मिस्टरांचा आहे आणि आता तुम्ही त्याला मदत करताय. कधी आता असं वाटतंय की हा व्यवसाय आपण आणखीन मोठा करू शकतो? हो, कोरोना काळामध्ये पेपर खूप कमी झाले होते आमचे, पण जसं आम्ही व्हिडिओ टाकलेत की नाही सॅनिटाईज होऊन येतात ते पेपर, त्यामुळे कस्टमर पण आम्हाला सहाय्य करते की नाही, फोन स्वतःहून करतात की आम्हाला अशा अशा कस्टमरकडनं तुमचा नंबर भेटला तर आम्हाला पेपर लावायचा आहे. तर असं वाटतं की आता ठीक आहे एवढे पेपर आहेत ना आपले, अजून वाढवले, दुप्पट झाले पाहिजे. की पर्टिक्युलरली करोना काळामध्ये की आपण इतक्या लोकांच्या दारापर्यंत जातोय, कधी भीती वाटली? नाही, कधीच नाही. म्हणजे सॅनिटाईज तर आम्ही खूप कमी करायचो,
कस्टमर एवढे भीती म्हणजे त्यांच्या मनात भरली होती ना की नाही आम्हाला कोरोना होऊ शकतो किंवा आमच्याकडे ज्येष्ठ घरामध्ये आहेत वयस्कर लोक आहेत तर त्याच्यामुळे आम्हाला पेपर नको आहे काही दिवस बंद करायचा आहे. पण आम्हाला असं कधी जाणवलं नाही कारण रोजचे पेपर गठ्ठे आमच्या घरामध्ये येऊन पडतात, माझी मुलं पण त्याच्यामध्येच वावरतात. पण आम्हाला कधी कोरोना झाला नाही. कोरोना झाला अगदी टच वूड आणि थँक गॉड आपण अशीच प्रार्थना करू की कोणाला काही होऊ नये. तेच तर एकंदरीत महिला म्हणून काम करताना तुम्हाला तुमच्याच फील्डमधले व्यवसायातले इतर तुमचे जे सहकारी आहेत त्यांच्याकडनं कसा रिस्पॉन्स येतो? चांगलाच आहे. कस्टमर म्हणजे सॉरी आमचे जे आहेत बरोबरचे ते आम्हाला सपोर्ट करतात, म्हणजे काही अडलं तर ते थोडीशी मदत पण करतात किंवा एक पैशांची सुद्धा चणचण कधी कधी भासते त्यावेळेला पण सपोर्ट करतात. सपोर्ट की ठीक आहे तुम्ही आत्ता नका देऊ, थोडा वेळ घ्या, तुमचं कलेक्शन करा, मग आम्हाला पैसे द्या. अशी पण म्हणजे तुम्हाला दोन दोन चक्रा मारायला लागतात नाही का, एकदा पेपर द्यायला आणि एकदा कलेक्शन करायला? वेळ नाही ॲडजस्ट होत, पेपर टाकून कलेक्शन करणं त्यात खूप वेळ जातो कारण कस्टमर उठणार बघणार पेपरचं बिल किती काय त्यात खूप वेळ जातो. ते एक तर तुम्ही पेपरच वेळ टाकू शकता नाही तर कलेक्शनच करू शकता, त्याच्यासाठी दोन्ही वेळ वेगवेगळ्या ठरवावं लागतात. पण होते होतं कलेक्शन? हो वेळेत पैसे देतात, काही देतात काही नाही देत. म्हणजे हा बिझनेस आहे तो उधारी बिझनेस म्हणतो ना आपण तसा आहे की तुम्ही आधी भांडवल अडकवा आणि एक महिन्याने मग तुम्हाला बिल भेटेल. आणि असं होतं की बिल भेटेलच याची गॅरंटी नसते. तर तसे पण खूप अनुभव आहेत की पाच पाच सहा सहा महिन्याचे बिलं थकलेली आहेत, निघून गेले, परत कॉलच उचलणार नाही. तर ते सगळं ॲडजस्ट म्हणजे हे समजून घ्यावं लागतं हां की नाही आपल्याला हे असं पण होऊ शकतं, भेटू शकतात कस्टमर. आपण हे ह्या ज्या गप्पा मारतो आहे तुमच्या या वेगळ्या कामाबद्दल बोलतो आहे, हा काळ आहे, हा नवरात्रोत्सवाचा आहे, काय तुमची प्रार्थना आहे देवीकडे? की आमचा हा जो बिझनेस आहे ज्याच्यासाठी माझ्या मिस्टरांनी खूप मेहनत घेतली आणि अजूनही घेत आहेत सफल हो. जे काही कस्टमरांना थोडी बुद्धी देऊ की आमचे जे काही बिलं आहेत थकलेली ती द्यावीत. म्हणजे होतं ना की आपण कष्ट करतोय तर त्याचं चीज पण झालं पाहिजे. झालं पाहिजे तुमच्या स्वतःसाठी, मिस्टर आणि मुलं सुखी राहो त्याच्याबरोबर माझं पण भलं हो. अगदी एक भारतीय नारीचं असलेलं हे स्वरूप आपल्याला आज या नवदुर्गेच्या रूपात दिसतंय. सोनालीताई असं म्हणतायत की माझी देवीकडे एवढीच प्रार्थना आहे की माझा व्यवसायाची भरभराट होऊ दे. आणि दुसरं मागणं त्यांचं स्वतःसाठी असं आहे की माझ्या मिस्टरांना आणि माझ्या मुलांना आरोग्य आणि सुखशांती लागू दे. हेच तर आहे या स्त्रीचं खरं असलेलं ममत्व. ती स्वतःसाठी जगते म्हणजेच ती इतरांसाठी जगते. तिच्यामधलं स्वत्व आहे ती तिच्या कुटुंबात बघत असते. तिचं कुटुंब सुखी तर ती सुखी आणि त्याच कुटुंबासाठी झटणाऱ्या आज सोनालीताई आपल्याला भेटल्या. वेगळा व्यवसाय करतायत, पेपर टाकतायत, रोज सकाळी उठतायत. मला वाटतं निम्म्या अधिक लोकांना हे माहिती नसतं की आपल्या घरी आज पेपर कोणी टाकला. पण ज्या भागात सोनालीताई पेपर टाकतायत त्या लोकांना माझी विनंती आहे, एकदा त्यांना भेटा, त्यांचे कष्ट जाणून घ्या आणि त्यांना सहकार्य करा अशा पद्धतीने की त्यांना सन्मानाने वागा. कुठलंही काम हे हीन नसतं आणि हे आपण सगळे मनोमन जाणून असतो. कामाचा दर्जा हा आपण ठरवत असतो. प्रत्येक कामात सन्मान असतो हे जेव्हा आपण स्वीकारू तेव्हा खऱ्या अर्थानं या नवदुर्गेला आपण सन्मानानं पाहू. अशीच विनंती या कट्ट्यावरनं मी सगळ्या श्रोत्यांना करते आणि सोनालीताई तुम्हाला आणि तुमच्या कामाला खूप खूप शुभेच्छा देते. थँक्यू.